आपल्याला याची कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये जे गुन्हेगार आहेत तेही वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करतात आणि शेवटी गुन्ह्यामध्ये तात्काळ जर आपण गुन्हेगाराला पकडलं नाही तर लोकांचा जो मुद्देमाल असतो तो मिळणं अनेक वेळा कठीण जातं, अनेकदा त्याची विल्हेवाट लागते आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे जे कमांड अँड कंट्रोल सेंटर या ठिकाणी सुरू केलं आहे मी असं म्हणू शकतो की देशातलं एक आधुनिकतम अशा प्रकारचं कमांड अँड कंट्रोल सेंटर या ठिकाणी आपण केलेलं आहे ज्याच्यामध्ये 3600 कॅमेऱ्यांचं इंटिग्रेशन केलं आणि 2200 इतर जे वेगवेगळ्या आस्थापनांचे कॅमेरे आहेत, विभागांचे कॅमेरे आहेत, त्याचंही इंटिग्रेशन या ठिकाणी केलेलं आहे. आपण असं म्हणतो हिंदी पिक्चरमध्ये की कानून का हात लंबा होता है, इथे कानून की आख लंबी झाली आहे आणि आता कोणीही कानूनच्या म्हणजे पोलिसांच्या नजरेतनं सुटू शकणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या नागपूर शहरामध्ये जवळजवळ हे 5800 कॅमेरे याचं इंटिग्रेशन एकत्रितपणे झाल्यामुळे आपण करू शकलो आहे. याच्यामध्ये फेशियल रिकग्निशन आहे, बिग डेटा अॅनालिटिक्स आहे आणि यासोबत आतापर्यंत आपण चॅट जीपीटी ऐकत होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये चॅट जीपीटीचं मॉडेल असं आहे की त्याला काही विचारलं तर जगभरातली माहिती इंटिग्रेट करून त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं. आता या ठिकाणी क्राईम जीपीटी सुरू झालेलं आहे, त्यामुळे क्राईम आणि क्रिमिनल बद्दल कुठलीही माहिती विचारली तर ती माहिती त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी सगळे रेकॉर्ड इंटिग्रेट होऊन काही सेकंदातच त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल. म्हणजे एक प्रकारे पोलिसांच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील आपण या ठिकाणी उपयोग सुरू केलाय.